दिनांक 20 जूनला माननीय एकनाथ शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी एक उठाव केला आणि या उठावाचं समर्थन आम्ही 40 आमदारांनी आणि 10 अपक्ष आमदारांनी केलं. पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेच असं म्हणत होतो की वंदनीय बाळासाहेबांचा विचार आम्हाला पुढे न्यायचा आहे. त्याच्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं आणि आज निवडणूक आयोगानं आम्हाला सगळ्यांना, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या तमाम शिवसैनिकांना, बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलेलं आहे. खरोखरच ज्या व्यक्तीनं बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांचं समर्थन आम्ही सगळ्यांनी केलं. काल नक्कीच जो निवडणूक आयोगाचा निर्णय झाला होता, आमच्याकडे नंबर्स असताना, आमच्याकडे लोकशाहीमधलं मेरिट असताना, मेजॉरिटी असताना निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला होता तो आमच्या दृष्टीनं फार अन्यायकारक होता. परंतु बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असताना निवडणूक आयोगानं आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना हे जे नाव दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि नक्कीच या संघटनेच्या मार्फत बाळासाहेबांचा विचार हा महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत जो पोचलेला आहे तो अजून वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू, हा मला विश्वास आहे. निवडणूक आयोगाला आम्हाला जी चिन्ह हवी आहेत ती तीन चिन्हांचा प्रिफरन्स दिला होता, त्यापैकी मशाल हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि जी नावं आम्ही दिली होती त्याच्यामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय आम्ही दिले होते आणि या तीन पर्यायातला दुसरा पर्याय जो होता शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे हा पर्याय कोणीही मागितला नव्हता. खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की तो जो दुसरा पर्याय होता तो पर्याय आम्हाला मिळेल, परंतु त्यांनी तिसरा पर्याय आम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे आता दिलेल्या पर्यायावरती निवडणूक लढावी लागेल. शिवसैनिकांसाठी ह्या काय सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या नाही आहेत, शिवसैनिकांसाठी निवडणूक महत्त्वाची आहे. प्रत्येक घराघरात चिन्ह पोचवणं महत्त्वाचं आहे आणि ते शिवसैनिक पोचवतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. खरं म्हणजे आम्ही सुरुवातीला नावांची यादी दिली होती, आम्ही ताबडतोब दिली होती. खरं म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती ते आम्हाला मिळायला पाहिजे होतं, परंतु एकंदर आपण सगळं देशाचं राजकारण बघता अशा प्रकारची अपेक्षा करणं सध्या चुकीचं आहे.